नमस्कार, जानकी टाइम च्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। जामखेड तालुक्यात घरफोडींच्या घटनांचे सत्र आता थांबायचे नावच घेत नसल्याचे दिसू लागले आहे। चोरट्यांकडून कधी दिवसा तर कधी रात्री घरफोड्या करत मोठी लुटमार केली जात असल्याचे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे। घरफोडींच्या वाढत्या घटनांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता जामखेड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। आज पहाटे जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील मोरे वस्तीवर दरोडा पडण्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये चोरट्यांनी तब्बल 6.5 लाख रुपयांच्या ऐवजावर दल्ला मारल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। आज पहाटे 1 वाजता ही घटना जामखेड तालुक्यातील पाटोदा गावात घडली असून या घटनेमध्ये फिर्यादी हे जखमी झाले आहेत। या घटनेमध्ये सुमारे 6.5 लाख रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी दल्ला मारला आहे। यामध्ये रोख 2 लाख रुपये व 5.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दिवा SP अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक समाजराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली। या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला परशुराम नागुराम मोरे वर्षे 64 यांच्या फिर्यादीवरून 3 अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 394 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत। जामखेड तालुक्यामध्ये मागील 2 ते 3 महिन्यांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडल्या आहेत। जामखेड तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये घरफोडीच्या घटना झाल्या आहेत त्या सर्व घटनांचा तातडीने तपास लावून चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता जामखेड पोलिसांसमोर उभे टाकले आहे। राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे। जामखेड तालुक्यातही कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे। सोमवारी 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण जामखेड तालुक्यात आढळून आले होते। जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे दिसताच तालुका प्रशासन आज ऍक्शन मोडमध्ये आले होते। तहसीलदार विशाल नायकवाडे, पोलीस निरीक्षक समाजराव गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिन्ना दंडवते, BDO परशुराम कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे यांनी आपापल्या टीमला सोबत घेत शहरामध्ये संयुक्तपणे कारवाई हाती घेतली होती। प्रशासनाने आज कोरोना सुपर स्प्रेडर असलेल्या व्यावसायिकांचे ऑन द स्पॉट RT-PCR स्वॅब नमुने कोरोना तपासणीसाठी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने शहरात मात्र मोठी खळबळ उडाली होती। शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन दिवसभरामध्ये 53 जणांचे ऑन द स्पॉट स्वॅब नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत। तर विनामास्क शहरामध्ये फिरताना आढळणाऱ्या 60 नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाया आज प्रशासनाने केल्या आहेत। जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचा कोणत्याही क्षणी विस्फोट होण्याची शक्यता आता दिसू लागली आहे। बेफिकीर नागरिकांचा गाफिलपण आता सर्वांच्या चांगलं येतो की काय असे सध्या तरी चित्र निर्माण झाले आहे। कारण आता जामखेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत। मंगळवारी जामखेड तालुक्यामध्ये 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पाडळी 4, जामखेड 3, साकत 1, सोनेगाव 1, दिघोळ 1 येथील रुग्णांचा समावेश आहे। आज आढळून आलेल्या नव्या 10 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे। जामखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जामखेडचे तहसीलदार विशाल नायकवाडे यांनी केले आहे। आज दिनांक 16 रोजी तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, नगरपालिका मुख्याधिकारी, BDO आणि वैद्यकीय अधिकारी तसेच या सर्व कार्यालयांच्या स्टाफच्या सह मोठ्या प्रमाणात फील्डवर जाऊन नागरिकांना मास्कच्या बाबत कारवाई करण्यात आलेली आहे। ज्यांनी सामाजिक अंतर पाळलं नाही अशांवरही कारवाई केलेली आहे। भाजी मंडी असो, मार्केट लाईन असो, अशा ठिकाणी नागरिकांना कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच जे सुपर स्प्रेडर आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सुपर स्प्रेडरचे ऑन दी स्पॉट स्वॅबसुद्धा घेण्यात आलेले आहे। नागरिकांना आवाहन पुन्हा एकदा करण्यात येते की प्रत्येकाने लॉकडाऊन सारखी परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहेत आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहेत। त्याचबरोबर काल नगर परिषदेमार्फत मोठे जे रेस्टॉरंट आहेत, मंगल कार्यालय आहेत, या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि तिथेही त्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। वेळोवेळी ही कारवाई सुरूच राहील आणि जे लोक नियमांचं वारंवार उल्लंघन करतील, त्यांच्या आस्थापना असेल, दुकानं असेल,
ते बंद ठेवण्याचे सुद्धा स्थानिक स्तरावरती आम्ही निर्णय घेऊ, म्हणून सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याकडे सर्वांनी नियमांचं पालन करावं. ही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. सामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा.